लेसन नंबर 7 अरुणिमा सिन्हा अबायोग्राफी। अरुणिमा सिन्हा यांचं एक चरित्र आहे, या टॉपिक मधून आपल्या समोर त्यांचं चरित्र ठेवण्यात आलेलं आहे। आणि अपंग व्यक्ती असून सुद्धा अरुणिमा सिन्हा यांनी अशक्य गोष्ट शक्य कशी केलेली आहे, त्याची एक स्टोरी, त्याची एक कहाणी, त्याची एक कथा जी आहे ती आपल्याला या टॉपिकमध्ये आपल्या समोर मांडण्यात आलेली आहे। तर आपण त्याचा लाईन बाय लाईन अर्थ जो आहे तो आता बघूयात। अरुणिमा सिन्हा इज द फर्स्ट इंडियन एम्प्युटी टू क्लाइम द माउंट एव्हरेस्ट। अमंग विमेन एम्प्युटी शी इज जस्ट द सेकंड वन टू अचीव द माइलस्टोन। अरुणिमा सिन्हा ह्या पहिल्या भारतीय अपंग व्यक्ती आहेत, पहिल्या भारतीय अपंग नागरिक आहेत ज्यांनी माउंट एव्हरेस्ट जो आहे तो सर केलेला आहे। आणि जगातील ज्या काही अपंग महिला आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा क्रमांक जो आहे तो दुसरा येतो माउंट एव्हरेस्ट सर करण्यामध्ये। बिफोर अरुणिमा, रॉन्डा ग्रॅहम अ फिमेल एम्प्युटी फ्रॉम USA क्लाइम्ड माउंट एव्हरेस्ट इन ऑक्टोबर 2011। अरुणिमा सिन्हा यांच्या अगोदर जगातील पहिली महिला, तर जगातील पहिली अपंग महिला म्हणून, माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला म्हणून रॉन्डा ग्रॅहम यांचं नाव येतं, ज्या अमेरिकेच्या आहेत आणि त्यांनी ऑक्टोबर 2011 मध्ये माउंट एव्हरेस्ट जो आहे तो सर केलेला आहे। तर अरुणिमा सिन्हा या कोण आहेत हे थोडक्यात इथं आपल्याला सांगितलेलं आहे। अरुणिमा सिन्हा ह्या भारताच्या पहिल्या अपंग नागरिक आहेत ज्यांनी माउंट एव्हरेस्ट हा सर केलेला आहे, आणि अपंग स्त्रियांमध्ये त्यांचा दुसरा नंबर येतो माउंट एव्हरेस्ट सर करण्यामध्ये। त्यांच्या अगोदर पहिली स्त्री जी आहे, अपंग पहिली स्त्री जगातली, रॉन्डा ग्रॅहम जे अमेरिकेचे आहे, तिने माउंट एव्हरेस्ट जो आहे तो ऑक्टोबर 2011 मध्ये सर केलेला आहे। इन 2015 अरुणिमा सिन्हा वॉज अवॉर्डेड द पद्मश्री, द फोर्थ हायएस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन इंडिया। आणि भारतातला चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे तो अरुणिमा सिन्हा यांना 2015 साली देण्यात आलेला आहे। पद्मश्री हा किताब आहे, भारतातला चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री हा अरुणिमा सिन्हा यांना त्यांच्या कार्याबद्दल 2015 मध्ये देण्यात आलेला आहे। अरुणिमा वॉज अ स्पोर्ट्स एन्थुझियास्ट फ्रॉम द चाइल्डहुड, अ नॅशनल लेवल व्हॉलीबॉल प्लेअर। अरुणिमा सिन्हा यांना लहानपणापासूनच स्पोर्ट्सची आवड होती आणि त्या एक नॅशनल लेवलच्या, राष्ट्रीय स्तरावरच्या व्हॉलीबॉल प्लेअर होत्या। शी अलॉंग विथ शी डिसाइडेड टू गेट अ जॉब इन द पॅरामिलिटरी फोर्सेस सो दॅट शी कॅन कॅरी ऑन विथ हर पॅशन फॉर स्पोर्ट्स अलॉंग विथ अ रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम एज वेल। त्यांनी असं ठरवलं होतं की आपण निमलष्करी दलामध्ये नोकरी करायची आहे, जेणेकरून नोकरी करत असताना कायमस्वरूपी पगार सुद्धा आपला सुरू राहील आणि आपली जी काही खेळाची आवड आहे, स्पोर्ट्सची आवड जी आहे ती सुद्धा आपल्याला जोपासता येईल। तर अशा पद्धतीनं त्यांनी स्वतःचं जे काही करिअर आहे ते घडवण्याचं ठरवलेलं होतं। पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये जायचं, पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये रेग्युलर इन्कम होतं प्लस स्पोर्ट्सची आवड जी आहे ती सुद्धा जोपासता येते। तर असं त्यांनी ठरवलेलं होतं की आपल्या आयुष्यामध्ये आपलं करिअर जे आहे ते घडवायचं आहे। बट द फेट हॅड अदर प्लॅन्स, परंतु नशिबामध्ये त्यांच्या वेगळंच काहीतरी लिहिलेलं होतं, नशिबाचं जे काही प्लॅन्स आहेत ते वेगळेच होते। ऑन द नाईट ऑफ 11 एप्रिल 2011, व्हाईल ऑन हर वे टू दिल्ली फ्रॉम लखनौ फ्रॉम पद्मावती एक्सप्रेस ट्रेन, शी वॉज अटॅक्ड बाय अ ग्रुप ऑफ लोकल रॉबर्स। त्यांच्या नशिबामध्ये वेगळंच काहीतरी लिहिलेलं होतं। 11 एप्रिल 2011 रोजी रात्री त्या दिल्लीकडे चालल्या होत्या लखनौने पद्मावती एक्सप्रेस या रेल्वेनं, आणि त्यावेळी काय झालेलं आहे तर त्यांच्यावरती रेल्वेतील चोरांनी हल्ला केलेला आहे। 11 एप्रिल 2011 रोजी पद्मावती एक्सप्रेस या रेल्वेनं त्या लखनौकडून दिल्लीला चालल्या होत्या आणि त्यावेळी चोरांनी काय केलेलं आहे तर रेल्वेमध्ये त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे। They tried to snatch her gold chain which was gifted by her mother. चोरून नेण्याचा, हिसकावून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। ती सोन्याची साखळी जी आहे ती त्यांच्या आईने त्यांना भेट म्हणून दिलेली होती। She tried to resist them. अरुणिमा सिन्हा यांनी काय केलेलं आहे तर त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे। Thanks to her athletic physique and fitness, she gave them a tough time. आणि तिचं जे काही स्पोर्ट्समुळं शरीर जे बळकट बनलेलं होतं तर त्याच्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे तर फार काळ त्यांच्याशी त्यांना विरोध केलेला आहे, त्यांच्याशी झुंज त्यांनी दिलेली आहे। बट बीइंग अ लोनली गर्ल शी कुड नॉट रेझिस्ट देम फॉर लॉंगर अँड इव्हेंच्युअली शी वॉज ओव्हरपॉवर्ड बाय देम। परंतु एक एकटी मुलगी असल्यामुळे अरुणिमा सिन्हा यांचा त्यांच्यासमोर काही निभाव लागलेला नाहीये आणि मग शेवटी ते जे चोर आहेत हे अरुणिमा सिन्हा यांच्यावरती भारी पडलेले आहेत।
दोज इनह्युमन गाईज थ्रू हर आउट ऑफ द रनिंग ट्रेन. आणि मग ते जे निर्दयी लोक होते, जे चोर होते, त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांना चालत्या रेल्वेमधून बाहेर फेकलेलं आहे. अनादर ट्रेन कमिंग ऑन द पॅरल ट्रॅक रन हो ओव्हर हर लेग्स. आणि मग दुसरी जी ट्रेन होती ती त्यांच्या त्याच रेल्वेच्या ट्रॅकच्या शेजारील ट्रॅकवरून चाललेली होती, तर ती रेल्वे जी आहे ती त्यांच्या पायावरून गेलेली आहे. बाय द टाइम शी रिच्ड द हॉस्पिटल द डॉक्टर्स वेअर लेफ्ट विथ नो ऑप्शन बट टू एम्प्युटेट हर लेफ्ट लेग बिलो द नी. आणि जोपर्यंत तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे तोपर्यंत त्यांची अवस्था इतकी वाईट झालेली आहे की त्यांचा डावा पाय जो आहे तो गुडघ्यापासून खाली कापून टाकावा लागलेला आहे. तसं जर केलं नसतं तर काय झालं असतं, अदरवाईज द इन्फेक्शन कुड हॅव स्प्रेड इन द होल बॉडी. तसं जर केलं नसतं तर इन्फेक्शन जे आहे ते पूर्ण शरीरामध्ये पसरलं असतं. हर राईट लेग ऑल्सो डिडंट रिमेन कम्प्लिटली इम्युन फ्रॉम द ऍक्सिडेंट. त्यांचा उजवा पाय जो आहे तो सुद्धा ऍक्सिडेंटमध्ये शाबूत राहिलेला नाहीये, त्याला सुद्धा इजा झालेली आहे. रॉड वॉज इन्सर्टेड इन द राईट लेग फ्रॉम नी टू अँकल. आणि एक रॉड जो आहे, स्टीलचा रॉड जो आहे, तो गुडघ्यापासून घोट्यापर्यंत उजव्या पायामध्ये टाकण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने त्यांच्या बाबतीत ऍक्सिडेंट जो आहे तो घडलेला आहे. नंतर काय झालंय बघा, शी स्पेंट 4 months इन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली. आणि मग अशातच त्यांच्यावरती 4 महिने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इथं उपचार जे आहेत हे करण्यात आलेले आहेत. वन डे व्हाइल लाइंग ऑन द बेड इन द हॉस्पिटल, एके दिवशी त्या हॉस्पिटलच्या बेडवरती पडलेले असताना शी रेड अन आर्टिकल अबाउट द माउंट एव्हरेस्ट. त्यांनी एक माउंट एव्हरेस्ट बद्दलचं आर्टिकल जे आहे ते वाचलेलं आहे. द अल्टिमेट डेस्टिनेशन फॉर एव्हरी माउंटेनियर. माउंट एव्हरेस्ट जे आहे ते प्रत्येक गिर्यारोहकाचं एक स्वप्न असतं की आपण काय करावं, माउंट एव्हरेस्ट सर करावा. तर त्या माउंट एव्हरेस्ट बद्दलचं आर्टिकल त्यांनी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत असताना वाचलेलं आहे. देन ओनली शी डिसाइडेड टू क्लाइंब इट. आणि मग त्याच वेळी त्यांनी काय केलं तर ठरवलं की आपण सुद्धा काय करायचं आहे तर माउंट एव्हरेस्ट सर करायचं आहे, माउंट एव्हरेस्ट आपण पार करायचं आहे. She took inspiration from Yuvraj Singh and other famous personalities who won over cancer and other life-threatening conditions to bounce back and prove their mettle. आणि मग याच्यासाठी त्यांनी युवराज सिंग आणि अशा बऱ्याचशा लोकांकडून प्रोत्साहन घेतलं ज्यांनी कॅन्सर आणि जीव घेण्या कंडिशन मधून, जीव घेण्या परिस्थितीमधून स्वतःला बाहेर काढलेलं होतं आणि स्वतःला सिद्ध केलेलं होतं. तर अशा अनेक लोकांकडून त्यांनी काय केलं, त्यासाठी प्रेरणा घेतली, स्फूर्ती घेतली. त्या म्हणतात, अरुणिमा सिन्हा स्वतः म्हणतात, पीपल यूज टू कम टू मीट मी अरुणिमा सिन्हा म्हणतात की पीपल यूज टू कम टू मीट मी इन द हॉस्पिटल अँड सिम्पथाइज बाय सेइंग वर्ड्स लाईक यू वुड नॉट बी एबल टू प्ले व्हॉलीबॉल एनिमोर ऑर व्हॉट अ ट्रॅजेडी विथ दिस यंग गर्ल. बरेचसे लोक मला हॉस्पिटलमध्ये भेटायला यायचे आणि माझ्याबरोबर किंवा माझ्यावरती माझं सांत्वन करायचे, मला म्हणायचे की तुला आता व्हॉलीबॉल खेळता येणार नाही किंवा तुझ्या बरोबर हे फार वाईट घडलेलं आहे. तर अशा गोष्टी, सांत्वनपर गोष्टी त्या माझ्याबरोबर माझ्याशी बोलायचे. मग त्यांना ज्यावेळी विचारलं की त्यांनी असा निर्णय का घेतला, वाय शी टूक दिस एक्स्ट्रीमली डिफिकल्ट डिसिजन ऑफ क्लाइंबिंग द माउंट एव्हरेस्ट वेन शी वॉज ऑलरेडी ऑफर्ड अ जॉब बाय द इंडियन रेल्वेज, वाय शी डिडंट स्पेंड हर लाईफ लाईक एनी अदर हँडिकॅप पर्सन डुईंग अ रेग्युलर 9-to-5 जॉब अँड मेकिंग अ लाईव्हलीहूड. त्यांना ज्यावेळी प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही असा अवघड निर्णय का घेतला माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा, ज्यावेळी तुम्हाला इंडियन रेल्वेनं, भारतीय रेल्वेनं तुम्हाला जॉब दिलेला होता, तर तो जॉब ना करून तुम्ही हा अवघड डिसिजन माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा का घेतला. तुम्ही सर्वसाधारण अपंग व्यक्तीप्रमाणे 9-to-5 जॉब करून तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे ते जगू शकला असतात, परंतु मग हा निर्णय तुम्ही का घेतला. त्यावेळी त्या म्हणतात, When I was in the hospital post this robbery incident, I came across several absurd conspiracy theories like I was traveling without ticket, hence I jumped out of the train to avoid punishment, or I jumped out of the train by my own in the suicide attempt. त्या म्हणतात की ज्यावेळी हा ऍक्सिडेंट झालेला आहे, हा ऍक्सिडेंट किंवा जे काही चोरीची घटना जी आहे ती झाल्यानंतर ज्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळी माझ्याबद्दल बऱ्याचशा अफवा ज्या आहेत त्या पसरवण्यात आलेल्या होत्या की मी विदाऊट तिकीट न घेता प्रवास करत होते, म्हणून दंड टाळण्यासाठी मी रेल्वेतून बाहेर उडी मारली. किंवा काही जण असं म्हणत होते की मी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात रेल्वेतून बाहेर उडी मारली असं म्हणत होते.
दीज रबिश रूमर्स हर्ट मी बॅडली, आणि ह्या ज्या काही गोष्टी माझ्याबद्दल अफवा ज्या पसरवल्या जात होत्या यामुळे मला फार वाईट वाटत होतं. देन ओनली आय डिसाइडेड दॅट आय वुड आन्सर ऑल दीज फेक थिअरीज बाय डुईंग समथिंग बिग. आणि मग त्या म्हणतात की त्याच वेळी मी मग ठरवलं होतं की या सर्व गोष्टींना उत्तर आपण काय करायचं, तर काहीतरी मोठं कार्य करून या सर्व अफवांना उत्तर जे आहे ते द्यायचं आहे. अचिव्हिंग समथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी, आणि काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी काहीतरी अद्वितीय अशी गोष्ट करून आपण काय करायचं, तर या सर्व अफवांना उत्तर द्यायचं आहे असं त्यांनी ठरवलेलं होतं. तर त्यांनी हा माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय का घेतला, तर त्यांच्याबद्दल बऱ्याचशा अफवा पसरवण्यात आल्या होत्या आणि त्या अफवांना उत्तर देण्याचा एकमेव मार्ग म्हणून त्यांनी काय केलेला आहे, तर काहीतरी एकमेव काहीतरी अद्वितीय काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी काहीतरी करायचं ठरवलं आणि त्यांनी मग माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे. युजली पीपल यूज टू टॉक टेक मोर दॅन अ फ्यू मंथ्स टू गेट कम्फर्टेबल विथ आर्टिफिशियल लेग्स, बट शी स्टार्टेड वॉकिंग इन जस्ट टू डेज. हर होल फोकस वॉज ऑन क्लाइंबिंग द वर्ल्ड्स हायएस्ट माउंटन, नथिंग एल्स. सर्वसाधारणपणे आता अरुणिमा सिन्हांचं काय केलं, तर डावा पाय जो आहे तो गुडघ्यापासून खाली कापून टाकलेला आहे, त्यामुळे तो पाय जो आहे त्यांना तिथं कृत्रिम पाय बसवावा लागलेला आहे. आणि जो कृत्रिम पाय बसवलेला होता, सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीला जर कृत्रिम पाय बसवला तर तो पाय बसवल्यानंतर त्याला चालायसाठी काही महिने लागायचे व्यवस्थित चालण्यासाठी, कारण त्या कृत्रिम पायाच्या सहाय्याने व्यक्तीला व्यवस्थित चालता यायचं नाही. परंतु जर चालायला शिकायचं म्हटलं तर कृत्रिम पायाच्या सहाय्याने तर लोकांना सर्वसाधारण लोकांना महिन्यानं महिने लागायचे, परंतु अरुणिमा सिन्हा ह्या फक्त 2 दिवसातच व्यवस्थित चालायला शिकलेल्या आहेत त्या कृत्रिम पायाच्या सहाय्याने. कारण त्यांचं जे पूर्ण लक्ष होतं ते पूर्ण लक्ष त्यांचं जगातील सर्वोच्च शिखर सर करण्याकडे होतं. हर होल फोकस वॉज ऑन क्लाइंबिंग द वर्ल्ड्स हायएस्ट माउंटन, नथिंग एल्स. त्यांचं पूर्ण लक्ष जे आहे ते जगातील सर्वोच्च शिखर सर करण्याकडे होतं, इतर कोणत्याही गोष्टीकडे त्यांचं लक्ष नव्हतं. द डे शी गॉट डिस्चार्ज्ड फ्रॉम द हॉस्पिटल शी वेंट टू मीट बचेंद्री पाल, द फर्स्ट इंडियन वुमन टू रीच द समिट हायएस्ट पॉइंट ऑफ माउंट एव्हरेस्ट. आणि मग ज्यावेळी त्यांना अरुणिमा सिन्हांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला आहे त्यावेळी त्या बचेंद्रीपाल यांना भेटायला गेलेल्या आहेत. बचेंद्रीपाल कोण आहेत, तर भारताच्या पहिल्या महिला ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे, तर त्यांना त्या भेटायला गेलेल्या आहेत. अपार्ट फ्रॉम हर फॅमिली बचेंद्रीपाल वॉज द ओनली पर्सन हु टूक हर डिसिजन हर ॲम्बिशन ऑफ क्लाइंबिंग द माउंट एव्हरेस्ट विथ आर्टिफिशियल लेग सिरियसली. बचेंद्रीपाल या एकमेव अशा व्यक्ती होत्या अरुणिमा सिन्हा यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त ज्यांनी अरुणिमा सिन्हा यांचा जो निर्णय आहे माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा तोही कृत्रिम पायाच्या सहाय्याने हा त्यांनी सिरियसली घेतलेला आहे, गांभीर्याने घेतलेला आहे, त्याच्यासाठी त्यांना त्यांनी सपोर्ट केलेला आहे. मग त्या म्हणतात, द मोमेंट आय डिसाइडेड टू कॉन्कर द माउंट एव्हरेस्ट माय इनर सेन्स ऑफ हँडिकॅप ऑर डिसेबिलिटी फेडेड अवे. मग त्या म्हणतात की ज्यावेळी मी ठरवलं की मला माउंट एव्हरेस्ट सर करायचं आहे, माउंट एव्हरेस्ट हे जे शिखर आहे हे पार करायचं आहे, त्यावेळी माझ्या मनातली अपंगत्वाची भावना जी आहे ती निघून गेलेली आहे, पळून गेलेली आहे असं त्या म्हणतात. नाव इट वॉज द मॅटर ऑफ टाइम टू शो द आउटर वर्ल्ड वॉट आय वॉज मेड अप ऑफ. आणि आता फक्त वेळच दाखवून देणार होती की अरुणिमा सिन्हा कोण आहे, अरुणिमा सिन्हा कशी आहे हे वेळच दाखवून देणार होती. आफ्टर मीटिंग बचेंद्रीपाल शी डिडंट गो होम. बचेंद्रीपाल यांना भेटल्यानंतर अरुणिमा सिन्हा घरी गेल्या नाहीत, तर त्यांनी काय केलं, शी जॉईन्ड नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग फॉर ट्रेनिंग. घरी जाण्याच्या ऐवजी त्यांनी काय केलं, तर नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग जे आहे ते त्यांनी काय केलं, तर ट्रेनिंगसाठी जॉईन केलेलं आहे. म्हणजे हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर घरी जाण्याच्या ऐवजी बचेंद्रीपाल यांना त्या भेटल्या, त्यांना त्यांचं जे काही ध्येय आहे ते बोलून दाखवलं, त्यांना सांगितलं. त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त बचेंद्रीपाल यांनीच फक्त त्याच्यावरती विश्वास ठेवला, त्यांना त्याचा सपोर्ट केला. त्यानंतर मग त्या बचेंद्रीपाल यांना भेटल्यानंतर घरी न जाता त्या काय केलेल्या आहेत, तर माउंटेनियरिंगचं ट्रेनिंग म्हणजे गिर्यारोहणाचं जे काही प्रशिक्षण आहे, गिर्यारोहणाचं प्रशिक्षण घेण्यासाठी त्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग इथं गेलेल्या आहेत. आफ्टर कम्प्लिटिंग अ बेसिक कोर्स शी हॅज अंडरगॉन रिगरस ट्रेनिंग फॉर 18 मंथ्स टू प्रिपेअर हरसेल्फ फॉर द बिग डे. आणि मग एक बेसिक कोर्स नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग इथं पूर्ण केल्यानंतर त्यांना अतिशय कठीण अशा
18 महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी त्यांना जावं लागलेलं आहे. अतिशय कठीण असं ट्रेनिंग 18 महिन्याचं त्यांनी घेतलेलं आहे, जेणेकरून त्यांची तयारी माउंट एव्हरेस्टची व्हावी. म्हणून जे ट्रेनिंग घ्यावं लागतं तर त्या ट्रेनिंगला त्या गेलेल्या आहेत. शी क्लाइम्ड व्हेरियस स्मॉलर पीक्स इन्क्लुडिंग आयलँड पीक टू प्रिपेअर हरसेल्फ बिफोर कॉन्करिंग द माउंट एव्हरेस्ट. आणि मग माउंट एव्हरेस्ट वरती विजय मिळवण्याच्या अगोदर त्यांनी छोटी छोटी जी शिखरं आहेत, जसं की आयलँड पीक आहे, तर अशी छोटी छोटी शिखरं जी आहेत ती त्यांनी सर केलेली होती. आता माउंट एव्हरेस्ट वरती जायचं म्हणजे पैसा खर्च होतो आहे, तर तो पैसा कुठून मिळवला? तर स्पॉन्सरशिप त्यांनी मिळवली होती, स्कॉलरशिप त्यांनी मिळवली होती. टाटा स्टील ऍडव्हेंचर फाउंडेशन ऑफर्ड हर स्कॉलरशिप टू मीट ऑल हर फायनान्शियल रिक्वायरमेंट्स सो दॅट शी कॅन फुल्ली फोकस ऑन हर माउंटेनिअरिंग टास्क. आणि मग टाटा स्टील ऍडव्हेंचर फाउंडेशन जे आहे त्यांनी काय केलं, तर त्यांना स्कॉलरशिप दिलेली आहे, शिष्यवृत्ती त्यांना दिलेली आहे, जेणेकरून त्यांना जी काही आर्थिक मदत लागेल ती त्या शिष्यवृत्तीच्या पैशातून भागवता येईल आणि त्यांना त्यांचं गिर्यारोहणाचं जे काही काम आहे ते पूर्ण करता येईल. याच्यासाठी टाटा स्टील ऍडव्हेंचर फाउंडेशनने सुद्धा त्यांना काय केलेलं आहे, मदत केलेली आहे. Usually people used to take more than a few months to get comfortable with artificial leg. Krutrim payacha sahayana chalayla sarvasadharan lokanna kahi mahine lagtat, but Arunima started walking in just 2 days. Arunima Sinha matra 2 divsat tya krutrim payacha sahayana vyavasthit chalayla shiklele ahet. Her whole focus was on climbing the world's highest mountain, nothing else. Ani tyanni tasa कसं त्यांना शक्य झालेलं आहे, तर त्यांचा जो फोकस होता, त्यांचं जे लक्ष केंद्रित होतं ते फक्त एकाच गोष्टीकडे त्यांचं लक्ष केंद्रित होतं, ते म्हणजे काय, तर जगातील सर्वोच्च शिखर जे आहे ते सर करणं, याच्याकडे त्यांचं लक्ष केंद्रित होतं. द डे शी गॉट डिस्चार्ज फ्रॉम हॉस्पिटल शी वेंट टू मीट बचेंद्री पाल द फर्स्ट इंडियन वुमन टू रीच द समिट हायेस्ट पॉईंट ऑफ द माउंट एव्हरेस्ट. आणि मग ज्या दिवशी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला आहे त्यावेळी त्या बचेंद्री पाल यांना भेटायला गेलेल्या आहेत. बचेंद्री पाल ह्या भारताच्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी काय केलेलं आहे, तर माउंट एव्हरेस्टचं शिखर जे आहे ते सर केलेलं आहे. अपार्ट फ्रॉम हर फॅमिली बचेंद्री वॉज द ओनली पर्सन हु टूक हर अँबिशन ऑफ क्लाइम्बिंग द माउंट एव्हरेस्ट विथ आर्टिफिशियल लेग सिरियसली. बचेंद्री पाल अरुणिमा सिन्हा यांच्या कुटुंब व्यतिरिक्त फक्त बचेंद्री पाल अशा एक व्यक्ती होत्या ज्यांनी काय केलेलं होतं, तर अरुणिमा सिन्हा यांचं जे काही ध्येय आहे माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं तेही कृत्रिम पायाच्या सहाय्याने त्याला त्यांनी मान्यता दिली, त्याला त्यांनी सपोर्ट केला किंवा ते गांभीर्याने घेतलं. अरुणिमा सिन्हा म्हणतात द मोमेंट आय डिसाइडेड टू कॉन्कर द माउंट एव्हरेस्ट माय इनर सेन्स ऑफ हँडिकॅप ऑर डिसेबिलिटी फेडेड अवे. त्या म्हणतात की ज्यावेळी मी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी माझ्या मनातली अपंगत्वाची भावना जी आहे ती निघून गेलेली आहे. नाव इट वॉज द मॅटर ऑफ टाइम टू शो द आउटर वर्ल्ड वॉट आय वॉज मेड अप ऑफ. फक्त आता वेळ दाखवून देणार होती की अरुणिमा सिन्हा ही कोण आहे किंवा कशापासून बनलेली आहे. आफ्टर मीटिंग बचेंद्री पाल अरुणिमा डिडंट गो होम. बचेंद्री पाल यांना भेटल्यानंतर अरुणिमा सिन्हा घरी गेल्या नाहीत, रादर शी जॉइन्ड द नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग फॉर ट्रेनिंग. घरी जाण्याच्या ऐवजी बचेंद्री पाल यांना भेटल्यानंतर अरुणिमा सिन्हांनी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग हे प्रशिक्षणासाठी जॉईन केलेलं आहे. आफ्टर कम्प्लिटिंग फॉर 18 मंथ्स नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग इथं पूर्ण केल्यानंतर कठीण असं जे ट्रेनिंग होतं एव्हरेस्ट सर करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून. शी क्लाइम्ड व्हेरियस स्मॉलर पीक्स इन्क्लुडिंग आयलँड पीक टू प्रिपेअर हरसेल्फ बिफोर कॉन्करिंग द माउंट एव्हरेस्ट. आणि मग माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या अगोदर, माउंट एव्हरेस्ट वरती विजय मिळवण्याच्या अगोदर त्यांनी छोटी छोटी जी काही शिखरं आहेत ती शिखरं सुद्धा त्यांनी सर केलेली आहे, जसं की आयलँड पीक वगैरे. टाटा स्टील ऍडव्हेंचर फाउंडेशन ऑफर्ड हर स्कॉलरशिप टू मीट ऑल हर फायनान्शियल रिक्वायरमेंट्स सो दॅट शी कॅन फुल्ली फोकस ऑन हर माउंटेनियरिंग टास्क. आणि मग टाटा स्टील ऍडव्हेंचर फाउंडेशन जे आहे त्यांनी काय केलेलं होतं, तर अरुणिमा सिन्हा यांना स्कॉलरशिप दिलेली आहे, शिष्यवृत्ती दिलेली आहे, जेणेकरून त्या शिष्यवृत्तीच्या पैशातून त्यांचं जे काही गिर्यारोहणाचं काम आहे ते पूर्ण करू शकतील. म्हणजे त्यानंतर आता ऍक्च्युअल जे काही हे माउंट एव्हरेस्ट सर करतानाचा जो अनुभव आलेला आहे तो अनुभव त्यांनी पुढे सांगितलेला आहे. माय शेर्पा द लोकल गाईड फॉर एक्सपिडिशन रिफ्युज्ड टू अकंपनी मी बिकॉज ही टर्म्ड इट ॲज सुसाइडल मिशन.
तो जो शेर्पा आहे ज्याला लोकल गाईड म्हटलं जातं, जो लोकल गाईड असतो त्याला शेर्पा असं नावानं हाक मारली जाते. तर तो त्याला ज्यावेळी कळालं की आपल्याला अरुणिमा सिन्हा यांच्या बरोबर जायचं आहे आणि त्यांचा एक पाय जो आहे तो कृत्रिम पाय आहे, दुसऱ्या पायात सुद्धा रॉड आहे, तर त्यावेळी त्यांनी त्यांच्या बरोबर जाणं नाकारलेलं आहे. तो म्हणालेला आहे की यांच्या बरोबर जाणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे, त्यामुळं त्यांना घेऊन आम्ही माउंट एव्हरेस्ट सर करायला जाऊ शकत नाही असं तो म्हटलेला आहे. बट आय वॉज डिटरमाइंड टू डू इट, पण त्या म्हणतात की मला माउंट एव्हरेस्ट सर करायचाच होता कोणत्याही परिस्थितीत, माझा निश्चय जो आहे तो ठाम होता. आय कन्व्हिन्स्ड हिम एनी हाऊ, त्यामुळे मी त्याला काहीतरी करून त्याचं मन वळवलेलं आहे. कन्व्हिन्स म्हणजे त्याला मान त्याला तयार केलेलं आहे माझ्या बरोबर जाण्यासाठी. शी स्टार्टेड हर एक्सपिडिशन ऑन 1 एप्रिल 2013 अँड रिच्ड द समिट ऑफ द माउंट एव्हरेस्ट ऑन 21 मे 2013, एक्झॅक्टली आफ्टर 52 डेज. आणि मग अरुणिमा सिन्हा यांनी त्यांचा जो माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा जो प्रवास आहे तो 1 एप्रिल 2013 रोजी सुरू केलेला आहे आणि बरोबर 52 दिवसांनी 21 मे 2013 रोजी त्या माउंट एव्हरेस्टच्या सर्वोच्च बिंदूवरती पोहोचलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी त्या दिवशी माउंट एव्हरेस्ट जो आहे तो सर केलेला आहे. त्या म्हणतात, वेन आय एंटर्ड द डेथ झोन 3500 फीट फ्रॉम द टॉप ऑफ द माउंट एव्हरेस्ट द मोस्ट डिफिकल्ट टेरेन स्टार्टेड. त्या म्हणतात की ज्यावेळी मी माउंट एव्हरेस्टच्या उच्च सर्वोच्च बिंदूपासून 3500 फूट खाली होते, ज्याला जिथं डेथ झोन सुरू होतो, तर तिथे ज्यावेळी होते त्यावेळी अतिशय खडतर अशी जमीन सुरू झालेली आहे. आय सॉ डेड बॉडीज ऑफ माउंटेनियर्स स्कॅटर्ड ऑल अराउंड. मी सर्व ठिकाणी जे काही गिर्यारोहक होते याच्या अगोदर आलेले त्यांची प्रेत जी आहेत मी तिथं पाहिलेले आहेत. अ बांगलादेशी माउंटेनियर टूक हिज लास्ट ब्रेथ इन फ्रंट ऑफ माय आईज हुम आय मेट नॉट सो लॉंग बिफोर. एक बांगलादेशी गिर्यारोहक माझ्यासोबत आलेला होता, थोड्याच वेळापूर्वी मी त्याला भेटलेले होते, परंतु तो पुढे गेल्यानंतर मला तो दिसलेला आहे, माझ्या डोळ्यासमोर त्यानं त्याचे प्राण सोडलेले आहेत, तो मेलेला आहे माझ्या डोळ्या देखत. ते म्हणतात, आय वॉज फ्राइटनड बट आय केप्ट ऑन मुव्हिंग एनी हाऊ. मी घाबरलेले होते परंतु तसेच मी पुढे चालत राहिलेले आहे. यू सी आवर बॉडीज बिहेव अकॉर्डिंग टू आवर थॉट प्रोसेस. तुम्ही पहा, तुमची जी काही तुमचं जे शरीर आहे ते तुमच्या विचाराप्रमाणे कार्य करायला लागत असतं. आय टोल्ड माय सेल्फ दॅट नायदर आय कॅन गो बॅक फ्रॉम हिअर नॉर आय कॅन डाय बिफोर रिचिंग द समिट. आणि मग त्यांनी स्वतःला तिथे सांगितलेलं आहे की मी इथून माघारीही जाणार नाही किंवा जाऊ शकत नाही आणि माउंट एव्हरेस्ट सर केल्याशिवाय मरूही शकत नाही असं सांगितलं स्वतःला त्यांनी. आणि मग त्या पुढे चालत राहिलेले आहेत. सीईंग मी स्ट्रगलिंग इमेन्सली विथ द आर्टिफिशियल लेग माय शेर्पा केप्ट ऑन ऍडवाइसिंग मी टू रिटर्न. आणि मी कृत्रिम पायाने चालत असताना धडपडत चालत होते, तर माझा जो लोकल गाईड आहे जो शेर्पा आहे त्याने मला परत जाण्याचा सल्ला दिलेला आहे. बट आय ओव्हरटर्नड हिज ऍडवाइस, परंतु मी त्याचा सल्ला जो आहे तो नाकारलेला आहे. आय टोल्ड हिम दॅट आय जस्ट कांट डाय बिफोर कॉन्करिंग आणि मग त्यांनी त्याला म्हणालेले आहे की हे शिखर सर केल्याशिवाय मी स्टार्टेड मोटिवेटिंग मी फॉर द रेस्ट ऑफ द प्रोत्साहित करायला सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी माउंट एव्हरेस्ट जो आहे तो सर केलेला आहे. त्या पुढे म्हणतात, वन्स आय रिच्ड द टॉप एव्हरीथिंग चेंज्ड. एकदा का मी माउंट एव्हरेस्टच्या उच्च शिखरावरती पोहोचले की सर्व गोष्टी माझ्यासाठी बदललेल्या आहेत. It was something as if she got a new lease of life despite of the fact that she literally ran out of all the oxygen supply. जरी तिच्याकडचा ऑक्सिजन सप्लाय संपलेला असला तरी सुद्धा तिला नवीन आयुष्य मिळाल्यासारखं झालं ज्यावेळी तिने माउंट एव्हरेस्ट सर केलेला होता. शी रेज्ड द इंडियन ट्रायकलर अँड प्लेस्ड सम पिक्चर्स ऑफ हर आयडॉल स्वामी विवेकानंद नेक्स्ट टू इट. आणि मग अरुणिमा सिन्हा यांनी भारताचा तिरंगा जो आहे तो फडकवलेला आहे आणि त्याच्या शेजारी अरुणिमा सिन्हा यांचे आदर्श व्यक्ती जे आहेत स्वामी विवेकानंद त्यांचा फोटो त्याच्या शेजारी ठेवलेला आहे. देन शी टूक सम पिक्चर्स अँड व्हिडिओज ऑफ हर सेल्फ टू प्रोड्यूस द व्हिज्युअल प्रूफ ऑफ हर अचीवमेंट इन केस शी डिडंट रिटर्न अलाइव्ह. आणि मग तिनं काही फोटो आणि काही व्हिडिओज तिथे शूट केलेले आहेत जेणेकरून ती जर जिवंत परतली नाही तर तिनं माउंट एव्हरेस्ट सर केलेल्याचा पुरावा असावा म्हणून तिनं काही फोटो आणि व्हिडिओ प्रूफ तिथं केलेले आहेत. जस्ट आफ्टर अ फ्यू स्टेप ऑन द वे बॅक त्या म्हणतात की उतरत असताना काही पावलं मी खाली चालत आले त्यावेळी काय झालेलं आहे तर माय ऑक्सिजन सप्लाय फिनिश्ड. माझा ऑक्सिजनचा जो सप्लाय आहे तो पूर्णपणे संपलेला आहे. बट यु नो फॉर्च्युन फेवर्स द ब्रेव.
परंतु तुम्हाला माहिती आहे की नशीब त्याच व्यक्तीला साथ देते जो धाडस करतो, अशा प्रमाणे काय झालेलं आहे तर वेन आय फेल ऑफ फेल डाऊन सफोकेटिंग फॉर ऑक्सिजन आय केम अक्रॉस अन एक्स्ट्रा सिलेंडर ऑफ ऑक्सिजन फ्रॉम नोवेअर. ज्यावेळी मी ऑक्सिजन वाचून गुदमरून खाली पडले त्यावेळी मी मला एक एक्स्ट्रा ऑक्सिजन सिलेंडर जो आहे तो पाहायला मिळालेला आहे. माय शेर्पा इमिजिएटली लॅचड इट ऑन मी अँड फायनली वी रिटर्न टू द बेस. आणि मग माझा जो गाईड होता माझ्या बरोबर आलेला त्याने लगेचच तो ऑक्सिजन सिलेंडर मला जोडलेला आहे आणि त्याच्या सहाय्याने आम्ही खाली परत आलेलो आहोत. तर अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा जो काही प्रवास आहे तो माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा जो अनुभव आहे तो तिथं त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर त्यांचे स्वप्न काय आहेत ते सांगितलेले आहेत. अरुणिमा हॅज टू ड्रीम्स. अरुणिमा यांचे दोन स्वप्न आहेत. त्यातलं पहिलं स्वप्न आहे टू कॉन्कर द हायएस्ट माउंटन फ्रॉम इच ऑफ द 7 कॉन्टिनेंट्स इन द वर्ल्ड. टिल नाऊ शी हॅज कॉन्कर्ड 6 ऑफ देम. त्यांचं पहिलं स्वप्न असं आहे की जगातील प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखर सर करणं आणि त्यामधील 7 खंडांमधल्या 6 शिखर जे आहेत ते त्यांनी सर केलेले आहेत. माउंट एव्हरेस्ट त्यांनी मे 2013 सर केलेलं आहे आशिया खंडामधलं. माउंट किलिमांजारो जे आफ्रिकामध्ये आहे ते मे 2014 त्यांनी सर केलेलं आहे. माउंट एल्ब्रुस जे आहे युरोपमधलं ते त्यांनी जुलै 2014 सर केलेलं आहे. माउंट कॉस्कियास्को आहे ऑस्ट्रेलियामध्ये ते त्यांनी एप्रिल 2015 सर केलेलं आहे. माउंट अकोनकागवा जे आहे साऊथ अमेरिकेमध्ये ते त्यांनी डिसेंबर 2015 सर केलेलं आहे. आणि माउंट कास्टेन जे आहे ते जुलै 2016 त्यांनी सर केलेलं आहे. तर अशा पद्धतीने पहिलं स्वप्न त्यांचं पूर्तीकडे चाललेलं आहे. एक जे आहे ते दुसरं राहिलेलं 7 जे शिखर आहे ते सुद्धा त्यांनी सर केलेलं असेल आतापर्यंत. तर त्या म्हणतात आय वॉज रिबॉर्न ऍट द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टच्या सर्वोच्च बिंदूवरती पोहोचल्यानंतर माझा पुनर्जन्म झालेला आहे. इन ऑल After climbing all these mountains, I have learned the true meaning of resilience, confidence, and leadership, and above all, humility. या सर्व शिखरांना ज्यावेळी मी सर केलेला आहे ते सर्व शिखर सर करत असताना मात्र मला या 4 शब्दांचा खरा अर्थ काय आहे ते कळालेला आहे. म्हणजे चिकाटी, आत्मविश्वास, लीडरशिप आणि मानवता या 4 शब्दांचा खरा अर्थ काय आहे हे मला ही सगळी शिखर सर करत असताना कळालेलं आहे. त्याच व्यतिरिक्त सगळी शिखर सर करण्या व्यतिरिक्त त्यांचं दुसरं स्वप्न जे आहे ते काय आहे तर बघा. अपार्ट फ्रॉम क्लाइम्बिंग द रिमेनिंग पीक्स ऑन हर लिस्ट शी एस्पायर्स टू रन अ फुल फ्लेज्ड अकॅडमी फॉर अंडर प्रिव्हिलेज्ड हँडिकॅप चिल्ड्रन. सर्व शिखर सर करण्याचं जे स्वप्न आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं दुसरं स्वप्न आहे एक संपूर्णपणे विकसित अशी अपंग लोकांसाठी अपंग मुलांसाठी एक स्पोर्ट्सची अकॅडमी सुरू करायची आहे. स्पोर्ट्सची संस्था त्यांना सुरू करायची आहे. शी हॅज ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड इट. त्यांनी ती स्थापन सुद्धा केलेली आहे. शहीद चंद्रशेखर आझाद विकलांग खेल अकॅडमी असं त्याला नाव दिलेलं आहे. फ्रीडम फायटर चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स अकॅडमी फॉर डिसेबल्ड चिल्ड्रन असं त्याला नाव दिलेलं आहे. आणि ती जी अकॅडमी आहे त्याचा ब्रीदवाक्य काय आहे. द मोटो ऑफ दिस इन्स्टिट्यूट इज टू प्रोव्हाइड व्हेरी बेस्ट स्पोर्ट्स फॅसिलिटी टू हँडिकॅप चिल्ड्रन इस्पेशली द पुअर वन्स. She is spending all her prize money that she earns to nurture this academy. आणि हे जे संस्था आहे या संस्थेचा जो काही ही जी स्पोर्ट्स अकॅडमी आहे त्याचं ब्रीदवाक्य काय आहे तर सर्वोत्कृष्ट स्पोर्ट्स फॅसिलिटी अपंग मुलांना पुरवणे आणि त्यातल्या त्यात जे गरीब अपंग मुलं आहेत त्यांना सर्वोत्कृष्ट स्पोर्ट्स फॅसिलिटी पुरवणं हा त्याचा उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी त्यांना जे काही पैसे बक्षीस स्वरूपात मिळतात ते सर्व पैसे काय करतात अरुणिमासींना तर या स्पोर्ट्स अकॅडमीच्या देखभालीसाठी खर्च करतात. तर अशा पद्धतीने हा टॉपिक जो आहे तो इथं पूर्ण होतो. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे काही विचारले जातील या टॉपिकवरचे ते आपण बघूयात. तर बघा अरुणिमा सिन्हा अ बायोग्राफी या 7 नंबरच्या लेसन मध्ये जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जातात ते पुढील प्रमाणे आहेत. तर ते बघा. अरुणिमा सिन्हा इज द डॅश इंडियन एम्प्युटी टू क्लाइम द माउंट एव्हरेस्ट. अरुणिमा सिन्हा या भारताच्या कितव्या अपंग व्यक्ती आहेत ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. तर अरुणिमा सिन्हा ह्या अपंग व्यक्ती पहिल्या अपंग व्यक्ती आहेत भारताच्या ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या काही नाही तर पहिल्या अपंग व्यक्ती आहेत भारताच्या ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. हु वॉज द फर्स्ट फिमेल एम्प्युटी इन द वर्ल्ड टू क्लाइम द माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या जगातील पहिल्या महिला अपंग व्यक्ती कोण आहेत तर रॉन्डा ग्रॅहम ह्या पहिल्या अपंग महिला आहेत ज्यांनी माउंट एव्हरेस्ट जो आहे तो सर केलेला आहे. जगातल्या पहिल्या अपंग महिला रॉन्डा ग्रॅहम
वेन डीड रोंडा ग्रॅहम क्लाइम द माउंट एव्हरेस्ट? रोंडा ग्रॅहम यांनी माउंट एव्हरेस्ट कधी सर केला? ऑक्टोबर 2011 मध्ये रोंडा ग्रॅहम यांनी काय केलेलं आहे तर माउंट एव्हरेस्ट जो आहे तो सर केलेला आहे. वेन डीड अरुणिमा सिन्हा गेट द पद्मश्री अवॉर्ड? अरुणिमा सिन्हा यांना पद्मश्रीचा किताब केव्हा मिळालेला आहे तर 2015 साली अरुणिमा सिन्हा यांना पद्मश्रीचा किताब जो आहे तो मिळालेला आहे. भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. डॅश डॅश अवॉर्ड वॉज गिव्हन टू अरुणिमा सिन्हा इन 2015. अरुणिमा सिन्हा यांना कोणता अवॉर्ड 2015 मध्ये देण्यात आला होता तर पद्मश्री हा अवॉर्ड आहे, पद्मश्री हा किताब आहे तो अरुणिमा सिन्हा यांना 2015 साली देण्यात आलेला आहे. अरुणिमा सिन्हा वॉज डॅश डॅश प्लेअर. अरुणिमा सिन्हा ह्या कशाच्या प्लेअर होत्या तर अरुणिमा सिन्हा वॉज नॅशनल लेवल व्हॉलीबॉल प्लेअर, त्या राष्ट्रीय स्तरावरच्या व्हॉलीबॉल पटू होत्या. अरुणिमा सिन्हा वॉज नॅशनल लेवल व्हॉलीबॉल प्लेअर. व्हॉट जॉब डीड अरुणिमा सिन्हा वॉन्ट टू डू? अरुणिमा सिन्हा यांना कोणता जॉब करायचा होता तर अरुणिमा सिन्हा यांना पॅरामिलिटरी फोर्स मध्ये जॉब करायचा होता. अरुणिमा सिन्हा यांना पॅरामिलिटरी फोर्स मध्ये जॉब जो आहे तो करायचा होता. त्यानंतर वेन वॉज अरुणिमा सिन्हा अटॅक्ड बाय द रॉबर्स? अरुणिमा सिन्हा यांच्यावरती चोरांनी कधी हल्ला केला, कोणत्या दिवशी? तर 11 एप्रिल 2011 रोजी त्यांच्यावरती चोरांनी हल्ला केलेला होता रेल्वेमध्ये. अरुणिमा सिन्हा वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम डॅश टू डॅश. आता तिथं उलट केलेलं आहे ह्याच्यामध्ये, दिल्ली आणि लखनौ हे शब्द तिथं लिहिलेले आहेत परंतु दिल्लीकडे जात होत्या आणि लखनौ कडून जात होत्या, त्यामुळे इथं सांगताना काय करायचं तर अरुणिमा सिन्हा वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम लखनौ टू दिल्ली. लखनौ कडून दिल्लीला चाललेल्या होत्या असं सांगायचं आपल्याला. धड्यामध्ये ते उलटे केलेले शब्द त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. त्यानंतर बाय विच ट्रेन अरुणिमा सिन्हा वॉज ट्रॅव्हलिंग? अरुणिमा सिन्हा कोणत्या ट्रेनने प्रवास करत होत्या? पद्मावती एक्सप्रेस. पद्मावती एक्सप्रेस या रेल्वेने अरुणिमा सिन्हा ज्या आहेत त्या प्रवास करत होत्या. त्यानंतर व्हॉट वॉज द रॉबर्स ट्राईंग टू स्नॅच फ्रॉम अरुणिमा? अरुणिमा सिन्हा यांच्याकडून चोरांनी काय हिसकवण्याचा प्रयत्न केला? पैसे, लॅपटॉप, मोबाईल, गोल्ड चेन, सोन्याची चेन जी आहे त्यांची ती हिसकवण्याचा प्रयत्न चोरांनी केला होता. व्हॉट डीड द रॉबर्स डू टू अरुणिमा सिन्हा? मग चोरांनी अरुणिमा सिन्हांबरोबर काय केलं? टाय हर विथ रोप किंवा काय, थ्रू आउट ऑफ ट्रेन. त्यांना अरुणिमा सिन्हाला चोरांनी रेल्वेच्या बाहेर फेकून दिले. त्यानंतर व्हॉट डीड द डॉक्टर्स डिसाइड टू डू वेन अरुणिमा सिन्हा रिच द हॉस्पिटल? अरुणिमा सिन्हा यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्यानंतर डॉक्टरांनी काय ठरवलं तर टू अम्प्युटेट हर लेफ्ट लेग बिलो द नी, गुडघ्याच्या खाली डावा पाय जो आहे तो कापून टाकायचं ठरवलेलं आहे डॉक्टरांनी. अरुणिमा सिन्हा यांना ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं त्यानंतर त्यांनी ठरवलं डॉक्टरांनी की त्यांचा डावा पाय जो आहे तो गुडघ्याच्या खाली कापून टाकायचा. डॅश वॉज इन्सर्टेड इन द राईट लेग फ्रॉम नी टू अँकल. अरुणिमा सिन्हा यांच्या उजव्या पायामध्ये गुडघ्यापासून घोट्यापर्यंत काय टाकण्यात आलं होतं? रॉड, स्टीलचा रॉड जो आहे तो टाकण्यात आला होता. हाऊ मेनी मंथ्स डीड अरुणिमा स्पेंड इन हॉस्पिटल? अरुणिमा सिन्हा यांनी किती महिने हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला? 4 मंथ्स, 4 महिने त्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी थांबल्या होत्या. त्यानंतर इन विच हॉस्पिटल वॉज अरुणिमा सिन्हा ऍडमिटेड? अरुणिमा सिन्हा यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं? ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या हॉस्पिटलमध्ये अरुणिमा सिन्हा यांना ऍडमिट करण्यात आलं होतं. फ्रॉम होम डीड अरुणिमा टेक इन्स्पिरेशन? अरुणिमा सिन्हा यांनी गिर्यारोहण करण्यासाठी कोणकोणत्या लोकांकडून प्रोत्साहन घेतलं? फ्रॉम युवराज सिंग अँड अदर फेमस पर्सनॅलिटीज. युवराज सिंग आणि इतर प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्याकडून अरुणिमा सिन्हा यांनी काय केलं तर माउंटेनियरिंग, गिर्यारोहण करण्यासाठी, माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रोत्साहन घेतलं. अरुणिमा सिन्हा वॉज ऑफर्ड अ जॉब बाय. अरुणिमा सिन्हा यांना डॅश डॅश यांच्याकडून नोकरीची संधी दिली, देण्यात आली होती. इंडियन रेल्वेज, भारतीय रेल्वेकडून त्यांना नोकरीची संधी जी आहे ती देण्यात आली होती. त्यानंतर वाय डीड अरुणिमा डिसाइड टू क्लाइम द माउंट एव्हरेस्ट? अरुणिमा सिन्हा यांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय का घेतला? टू आन्सर द रुमर्स अबाउट हर. त्यांच्याबद्दल ज्या काही अफवा पसरवण्यात आलेल्या होत्या त्या अफवांना उत्तर देण्यासाठी अरुणिमा सिन्हा यांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर हाऊ मेनी डेज
did Arunima Sinha learn to walk with the artificial leg? आता इथे लर्नच्या आधी टेक हा शब्द राहिला आहे. लर्न टू टेक टू लर्न, ठीक आहे. हाऊ मेनी डेज डीड अरुणिमा सिन्हा लर्न टू वॉक विथ द आर्टिफिशियल लेग? किती दिवसात अरुणिमा सिन्हा यांनी कृत्रिम पायाच्या सहाय्याने चालायला शिकल्या? फक्त 2 दिवसामध्ये, इन 2 डेज. टू हुम डीड अरुणिमा मीट आफ्टर गेटिंग डिस्चार्ज फ्रॉम हॉस्पिटल? हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अरुणिमा सिन्हा कोणाला भेटल्या? टू बचेंद्रीपाल जे आहेत त्यांना भेटल्या. हु इज द फर्स्ट इंडियन वुमन टू रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट? भारताची पहिली महिला कोण आहे जिनं माउंट एव्हरेस्ट सर केलेला होता? बचेंद्रीपाल ह्या भारताच्या पहिल्या महिला आहेत ज्याने माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. भारताच्या पहिल्या सर्वसाधारण महिला आणि अरुणिमा सिन्हा ह्या भारताच्या पहिल्या महिला आहेत अपंग महिला, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतो तुम्हाला. त्यानंतर हु टूक अरुणिमा सिन्हाज डिसिजन ऑफ क्लाइंबिंग द माउंट एव्हरेस्ट सिरियसली? अरुणिमा सिन्हा यांचा जो निर्णय होता माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा तो गांभीर्याने कोणी घेतला? अरुणिमा सिन्हाच्या पेरेंट्सने आणि बचेंद्रीपाल यांनी. हर पेरेंट्स अँड बचेंद्रीपाल. विच इन्स्टिट्यूट डीड अरुणिमा सिन्हा जॉईन फॉर ट्रेनिंग? अरुणिमा सिन्हा यांनी ट्रेनिंग साठी कोणतं इन्स्टिट्यूट जॉईन केलं? नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग हे अरुणिमा सिन्हा यांनी काय केलेलं आहे तर ट्रेनिंग साठी जॉईन केलं. आफ्टर कम्प्लिटिंग अ बेसिक कोर्स शी हॅज अंडरगॉन रिगरस ट्रेनिंग फॉर -- मंथ्स. एक बेसिक कोर्स पूर्ण केल्यानंतर अरुणिमा सिन्हा यांना किती महिन्याच्या कठीण ट्रेनिंग साठी जावं लागलं? 18 महिन्याच्या. आफ्टर कम्प्लिटिंग अ बेसिक कोर्स अरुणिमा हॅज अंडरगॉन रिगरस ट्रेनिंग फॉर 18 मंथ्स, 18 महिने. त्यानंतर डॅश पीक वॉज क्लाइम्ड बाय अरुणिमा सिन्हा बिफोर क्लाइम्बिंग माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या अगोदर अरुणिमा सिन्हा यांनी कोणतं शिखर सर केलेलं होतं? तर आयलँड पीक. त्यानंतर 27वा प्रश्न आहे, हु ऑफर्ड अरुणिमा सिन्हा स्कॉलरशिप टू मीट हर फायनान्शियल नीड्स? आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी कोणी अरुणिमा सिन्हा यांना स्कॉलरशिप दिली, शिष्यवृत्ती दिली? टाटा स्टील ऍडव्हेंचर फाउंडेशन यांनी अरुणिमा सिन्हा यांना आर्थिक मदत जी आहे ती शिष्यवृत्तीच्या स्वरूपात केलेली आहे. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ लोकल गाईड ऑफ अरुणिमा सिन्हा? अरुणिमा सिन्हा यांच्या लोकल गाईडचं नाव काय होतं? शेर्पा. त्यानंतर वेन डीड अरुणिमा सिन्हा स्टार्ट क्लाइंबिंग द माउंट एव्हरेस्ट? माउंट एव्हरेस्ट सर करण्याची सुरुवात अरुणिमा सिन्हा यांनी कधी केली? 1 एप्रिल 2013. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, वेन डीड अरुणिमा सिन्हा रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट? माउंट एव्हरेस्टच्या सर्वोच्च बिंदूवरती अरुणिमा सिन्हा केव्हा पोहोचल्या? 21 मे 2013. आफ्टर हाऊ मेनी डेज डीड अरुणिमा रीच द समिट ऑफ द माउंट एव्हरेस्ट? किती दिवसानंतर अरुणिमा सिन्हा या माउंट एव्हरेस्टच्या सर्वोच्च बिंदूवरती म्हणजे शिखरावरती पोहोचल्या? 52 दिवसानंतर. हाऊ मेनी फीट फ्रॉम द टॉप ऑफ माउंट एव्हरेस्ट डीड द डेथ झोन स्टार्ट? माउंट एव्हरेस्टच्या सर्वोच्च बिंदू पासून किती फुटावरती डेथ झोन सुरू होतो? 3500 फुटावरती. विच माउंटेनियर टूक हिज लास्ट ब्रेथ इन फ्रंट ऑफ अरुणिमा सिन्हा? अरुणिमा सिन्हा यांच्या समोर कोणत्या गिर्यारोहकाचा मृत्यू झाला? बांगलादेशी. व्हॉट ऍडवाइस डीड अरुणिमाज शेर्पा गिव्ह वेन ही सॉ हर स्ट्रगलिंग? कृत्रिम पायानं चालत असताना, धडपडत असताना अरुणिमा सिन्हा यांच्या लोकल गाईडने, शेर्पाने काय त्यांना सल्ला दिला? टू रिटर्न, परत जाण्याचा सल्ला दिला. हुज पिक्चर डीड अरुणिमा सिन्हा प्लेस नियर इंडियन फ्लॅग? भारतीय झेंड्याच्या शेजारी अरुणिमा सिन्हा यांनी कोणाचं चित्र ठेवलं? स्वामी विवेकानंद. अरुणिमा सिन्हा क्लाइम्ड माउंट एव्हरेस्ट इन --. अरुणिमा सिन्हा यांनी माउंट एव्हरेस्ट कधी सर केला? मे 2013 रोजी. अरुणिमा सिन्हा क्लाइम्ड माउंट किलिमांजारो इन --. अरुणिमा सिन्हा यांनी माउंट किलिमांजारो जो आहे तो मे 2014 रोजी सर केलेला आहे. अरुणिमा सिन्हा क्लाइम्ड माउंट एल्ब्रुस इन --. अरुणिमा सिन्हा यांनी माउंट एल्ब्रुस जो आहे तो जुलै 2014 रोजी सर केलेला आहे. अरुणिमा सिन्हा क्लाइम्ड माउंट कॉस्कियास्को इन एप्रिल 2015. अरुणिमा सिन्हा यांनी माउंट कॉस्कियास्को जो आहे तो एप्रिल 2015 मध्ये सर केलेला आहे.
अरुणिमा सिन्हा क्लाइम्ड माउंट अकोनकागुआ इन डिसेंबर 2015। माउंट अकोनकागुआ जो आहे तो त्यांनी डिसेंबर 2015 मध्ये सर केलेला आहे आणि अरुणिमा सिन्हा क्लाइम्ड माउंट कास्टेन्स इन जुलै 2016। अरुणिमा सिन्हा यांनी माउंट कास्टेन्स जो आहे तो जुलै 2016 मध्ये सर केलेला आहे। अरुणिमा सिन्हा यांची जी काही खेल अकॅडमी आहे त्याचं नाव काय आहे, व्हॉट इज द नेम ऑफ अकॅडमी स्टार्टेड बाय अरुणिमा सिन्हा, अरुणिमा सिन्हा यांनी सुरू केलेल्या अकॅडमीचं नाव काय आहे, चंद्रशेखर शहीद चंद्रशेखर आझाद विकलांग खेल अकॅडमी असं त्याचं नाव आहे, आणि व्हॉट वॉज द मोटो ऑफ अरुणिमा सिन्हाज स्पोर्ट्स अकॅडमी, अरुणिमा सिन्हा यांच्या स्पोर्ट्स अकॅडमीचा मोटो म्हणजे ब्रीदवाक्य काय आहे, त्यांचं ध्येय काय आहे, टू प्रोव्हाइड स्पोर्ट्स फॅसिलिटी टू हँडिकॅप्ड चिल्ड्रन, अपंग मुलांना सर्वोत्कृष्ट स्पोर्ट्स सुविधा उपलब्ध करून देणं हे त्याचं हे आहे, मोटो आहे। तर याच्यामध्ये अजून एक प्रश्न, दोन चार प्रश्न वाढवू शकतात, माउंट एव्हरेस्ट कुठे आहे आशियामध्ये, माउंट किलिमांजारो कुठे आहे आफ्रिकामध्ये, माउंट एल्ब्रुस कुठे आहे युरोपमध्ये, माउंट कॉस्कियास कुठे आहे ऑस्ट्रेलियामध्ये, माउंट अकोनकागुआ कुठे आहे साऊथ अमेरिकेमध्ये, आणि माउंट कार्स्टेन्स कुठे आहे तर न्यूजिनियामध्ये। तर असे हे प्रश्न जे आहेत हे तिथं आपल्या तिथं वाढू शकतात। तर एवढे सगळे प्रश्न जे आहेत हे अरुणिमा सिन्हा यांच्या टॉपिकवरती आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाइप्स जे आहेत ते आपल्याला असू शकतात, तुम्हाला प्रश्नपत्रिकेत विचारले जाऊ शकतात। तर इथं अरुणिमा सिन्हा अ बायोग्राफी हा टॉपिक जो आहे तो आपला पूर्ण होतोय।